मुख्यमंत्री महोदयांच्या सभेनंतर नाही घेण्यात आला हा मेळावा. आमचा 4 दिवस आधीपासून जाहीर करण्यात आलेला आहे आणि आजच नाही घेण्यात आला तर रोज आमच्या इथे आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची आणि बूथ प्रमुखांची बैठक ही आम्ही इथे घेतो आहे. त्या माध्यमातून आज आमचा बोदवड मुक्ताईनगर शहराचा आहे, उद्या बोदवड शहराचा आहे, असे आमच्या प्रत्येक ठिकाणी हे मेळावे आम्ही आयोजित केलेले आहेत. सोन्याचा चमचा घेऊन निवडून येणाऱ्या, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या 1500 रुपयाची किंमत काय कळेल अशी तुम्ही सातत्याने टीका करत होती, म्हणजे लाडक्या बहिणीवर मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली. मुख्यमंत्री महोदय स्वतः विसरले असतील की त्यांचा मुलगा पण सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेला आहे, त्यांनाही राजकीय वारसा घेऊनच ते आज राजकारणात काम करत आहेत. हे खेदजनक मला म्हणावं लागेल, जिथे स्वतः त्यांच्या जिथे घराणेशाही फोफावते त्यांच्याच पक्षामध्ये घराणेशाहीवरती काम केलं जात आहे तेव्हा ते दुसऱ्यांवरती आरोप करण्याचा त्यांना तरी अधिकार नाही आहे. तर याच खरं तर मुख्यमंत्र्यांनी जी आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, आपण सुद्धा राष्ट्रवादी केली कुठे सांगितलं की कोणत्या चिन्हाकडून गेल्या 40 ते 50 वर्षांत. मला एवढंच कळत आहे की संपूर्ण जे काय त्यांच्या काही लोकांची भाषणं मी बघितली, एकानेही असं वक्तव्य केलं नाही की कुठल्या चिन्हाला मतदान करावं. म्हणजे प्रत्येकाच्या भाषणामध्ये संभ्रम होता, कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाणार आहे ह्या बाबतीमध्ये संभ्रम होता, एक वाक्यता कुठेही दिसली नाही, त्याच्यामुळे संभ्रम आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर या मतदारसंघात आता कमळाचं चिन्ह आहे तर बाद होण्याची शक्यता आहे आणि ते 50 वर्षानंतर आज धनुष्यबाणाला तर मतदान करावं लागणार आहे, कसं पाहताय या संदर्भात? मला नक्कीच असं वाटेल की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा आणि पक्षाचा जो माझ्या वडिलांनी गेल्या 30 वर्षामध्ये ते चिन्ह तो पक्ष वाढवण्यासाठी त्यांचं योगदान राहिलं आहे, त्यांनी ह्या मतदारसंघ हा कायम भारतीय जनता पार्टीकडे टिकवून ठेवण्यामध्ये त्यांचं योगदान राहिलं आहे. आज तो मतदारसंघ कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या हातातून निसटतोय का काय असं वाटायला लागलंय. म्हणजे जो पारंपरिक मतदारसंघ आहे तो त्यांच्या हातातून जातोय हे खेदजनक त्यांच्याही कार्यकर्त्यांना मान्य नसेल, कारण ज्या मतदारसंघामध्ये 30 वर्ष एखादा लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो तो मतदारसंघ सोडणं सोपं नाही आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटलांनी राज्यातली पहिली उमेदवारी तुमची मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातनं केली होती, तस तेच पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आवाहन केलेलं आहे की महायुती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.